त्याच्यातून तोडगा असं नाही आहे. हा प्रश्न जो आहे तो सोडवण्याच्या दृष्टीने सरकारने अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा पुढाकार घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी इतकी सकारात्मकता दाखवल्यानंतर निश्चितपणे त्यातनं काही ना काही मार्ग निघेल. तर पंतप्रधानांनी अजित पवारांवर जी टीका केलेली आहे ते सतत वादग्रस्त विधान करतात. त्याच्यावर मी बोललेलो आहे. महिला आरक्षणाचं विधेयक जे आहे ते महिला आरक्षणाचं जे महत्वाचं विधेयक जे आहे ते केंद्रानं संमत केलेलं आहे. खूप चांगली ही गोष्ट बऱ्याच वर्षानं देशामध्ये घडते पण या पार्श्वभूमीवरती बच्चूकडूंनी असं विधान केलंय की सगळा कारभार जो आहे तो पुरुषच करतील म्हणून कसं पाहता या विधानाकडे पंचायत राजच्या वेळेस सुद्धा सुरुवातीला असं वाटतं की अशाच प्रकारे जेव्हा महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण दिलं तेव्हाच लोक हेच म्हणायचे. सुरुवातीला कदाचित पहिल्या 5 वर्षात ते खरंही होतं की पुरुषांचा जास्त वावर होता पण हळूहळू जसा काळ गेला तसं सक्षम महिला त्या ठिकाणी आल्या आणि आज महिला सर्व चालवत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की असं म्हणणं काही योग्य होणार नाही. महिला आजही आरक्षण नसताना 81 महिला लोकसभेमध्ये आहेत. आता त्याच्यामध्ये अजून 100 महिलांची भर पडणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी तरी त्यांच्या मताशी सहमत नाही. लालबागच्या राजाला कुठेही पोलीस बंदोबस्त कमी पडत नाही. भरपूर पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी असतो. सगळ्या प्रकारच्या ड्रिल त्या ठिकाणी होतात. त्या मंडळाशी देखील आम्ही म्हणजे पोलीस विभाग जो आहे तो चर्चा करून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ठरवतो. हे मात्र खरं आहे की कधीकधी गर्दी त्या ठिकाणी अनावर होते त्यावेळेस काही वेगळे मेजर्स घ्याव्या लागतात पण त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरेसा आहे.